नमस्कार, मी सुचिता। मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण संक्रांती स्पेशल गुळाची पोळी पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण साहित्य पाहूयात। इथे मी कणिक भिजवण्यासाठी एक वाटी कणिक घेतली आहे, 2 मोठे चमचे बेसन घेतलं आहे डाळीचं पीठ, त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे आणि कणिक भिजवण्यासाठी आपण इथे पाणी घेतलं आहे। तेलाचं आपण कडकडीत मोहन करणार आहोत। तर सर्वात आधी आपण एका भांड्यात कणिक काढून घेऊयात। गुळ पोळी बनवत असताना कणकेवरही बऱ्याच अंशी गुळ पोळीची चव अवलंबून असते। बऱ्याच वेळा गुळाच्या पोळ्या ह्या चिवट होतात, तर ते बेसनपीठ न घातल्यामुळे होतात। तर आपण इथे 2 चमचे बेसनपीठ घालणार आहोत, यामुळे पोळ्या खूप खुसखुशीत होतात। थोडंसं मीठ आणि यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन आपण घालणार आहोत। तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मोहन मी या कणकेमध्ये घातलं आहे। आता चमच्याने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर कणिक आणि तेल आपण छान एकजीव करून घेणार आहोत। साधारण या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता कणकेचा छान गोळा तयार होतो आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ही कणिक भिजवून घेणार आहोत। कणकेचा गोळा आपल्याला थोडा घट्टसर ठेवायचा आहे। रोजच्या वापरात आपण जेव्हा चपातीसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा आपण भिजवून घेणार आहोत आणि याला आपण 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। थोडा तेलाचा हात लावून आपण याला एकसारखं करूयात आणि 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात। इथे मी अर्धी वाटी भाजलेले तीळ घेतले आहेत। आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण इथे 1 वाटी गूळ घेतला आहे। हा गूळ मी किसून घेतला आहे, हा चिक्कीचा गूळ नाही आहे। गुळाची ढेप जी आहे आपली नॉर्मल, त्यातूनच हा गूळ मी किसून घेतला आहे जेणेकरून गुळाचा खडा राहणार नाही। इथे 1 वाटी आपण घेतला आहे आणि इथे 2 मोठे चमचे बेसनपीठ घेतलं आहे। बेसनपीठ घातल्यामुळे या सारणाला छान बाइंडिंग येते आणि वेलचीची पूड घेतली आहे 1/2 चमचा। तर सर्वात आधी आपण इथे तीळ बारीक करून घेणार आहोत। तिळाचा आपल्याला छान बारीक कूट करून घ्यायचा आहे की जेणेकरून गुळाची पोळी फुटणार नाही। तिळाचा कूट आपला तयार आहे। आता यानंतर आपण गुळपोळीचं सारण तयार करायला घेऊयात। तर एका भांड्यात आपण गुळ आणि तिळाचा कूट काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आपल्याला बेसन थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता गूळ छान मऊ झालेला आहे। किसल्यानंतर गूळ छान मऊ होतो। आता आपण हे बेसनपीठ भाजून घेऊयात। मंद आचेवर आपण हे बेसनपीठ कोरडंच भाजून घेणार आहोत। बेसनपीठ आपलं छान भाजलं गेलं आहे। बेसनपीठ छान लाल होईपर्यंत भाजू द्यायचं आहे, नाहीतर त्याचा कच्चा वास पोळीला लागतो। आता आपण गूळ आणि तिळाचा कूट आधी मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये भाजलेलं बेसन घालणार आहोत। आणि हे आपण छान एकजीव करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळीसाठी पुरण छान मऊ करून घेतो, त्याचप्रमाणे आपण हे गुळाचं सारणही छान मऊ करून घेणार आहोत आणि यानंतर आपण यात वेलदोड्याची पावडर घालणार आहोत। जर आवडत असेल तर तुम्ही यात जायफळाची पावडरही घालू शकता, त्यानेही पोळीला छान सुगंध येतो। आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रणही तयार झालं आहे। तुम्ही इथे पाहू शकता याचा छान गोळा तयार होतो आहे आणि मिश्रणाचा कलरही खूप सुरेख आला आहे। अगदी पूर्णासारखं हे मिश्रण तयार झालं आहे। हे मिश्रण तुम्ही 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता, ते खराब होणार नाही कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता यानंतर आपण कणिक एकसारखी करून घेऊयात आणि पोळ्या लाटायला घेऊयात। इथे पोळ्या लाटण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर कणिक वापरली तरी चालेल। पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि कणिक एकसारखी करून घ्यायची आहे। आपल्याला ज्या आकाराच्या पोळ्या हव्या आहेत छोट्या मोठ्या, त्या आकाराचा आपण कणकेचा गोळा घेणार आहोत आणि साधारण आपण बरोबरीने सारण यामध्ये भरणार आहोत, त्यामुळे कणकेचा गोळा थोडा छोटा घ्यायचा आहे। याची आपण पुरी लाटून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळीसाठी
छोटी पुरी लाटून घेतो आणि त्यामध्ये सारण भरतो. अगदी त्याचप्रमाणे आपण गुळाच्या पोळीसाठी देखील करणार आहोत. आणि यानंतर आपण यामध्ये सारण भरूयात. सारण भरपूर भरायचं आहे की जेणेकरून पोळीच्या कडेपर्यंत ते पोहोचेल. तर आपण साधारण जितका कणकेचा गोळा घेतला आहे तितकाच किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्त सारण भरायचं आहे. तेव्हाच ती पोळी छान खरपूस आणि खमंग लागते. आता यानंतर आपण याला बंद करून घेऊयात. गरज पडल्यास तुम्ही याला थोडा कडांना पाण्याचा हात लावू शकता, पण इथे कणिक छान भिजल्यामुळे पाण्याचा हात लावायची गरज नाही आहे. आता हे आपण छान बंद करून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण पराठ्यासाठी किंवा पूर्णाच्या पोळीसाठी गोळा तयार करतो त्याचप्रकारे आपण हाही गोळा तयार करून घेऊयात. आणि याला आपण छान सील करून घेणार आहोत की जेणेकरून गूळ बाहेर येणार नाही. जर गूळ पोळीतला गूळ बाहेर आला तर तवा खराब होतो, परिणामी पोळीही खराब होते. त्यामुळे आपण हा गोळा छान सील करून घ्यायचा आहे. आणि यानंतर हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून हा आपण लाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कणिक वापरली तरी चालेल. आणि अगदी अलगद हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. कणिक आपण घट्ट भिजवली असल्याकारणाने आपण याला छान पातळ लाटू शकतो. तुम्ही ते पाहू शकता, पोळी अजिबात फुटत नाही आहे कारण आपण गूळ चिरून घेतला आहे, त्यामुळे गुळाचा एकही खडा यामध्ये राहिला नाही आहे. तुम्ही ते पाहू शकता, गुळाचं मिश्रण अगदी कडेपर्यंत पोहोचलं आहे. तर यानंतर आपण दुसरी पोळी तयार करून घेऊयात. आणि एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. गुळाची पोळी तुम्ही गरमही खाऊ शकता किंवा थंड झाल्यावरही ही पोळी खायला खूप छान लागते. ह्या पोळ्याही साधारण 15 दिवस आरामात टिकतात. मी या अगोदर आपल्या चॅनलवर तिळाची वडी किंवा तिळाचे खमंग बिना पाकातले लाडू हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वर आई बटनमध्येही तुम्ही पाहू शकता. तर आपल्या दोन्ही पोळ्या तयार आहेत. आता आपण भाजून घेऊयात. शक्यतो नॉनस्टिक तव्याचा वापर करायचा आहे की जेणेकरून पोळी छान भाजली जाईल आणि फुटणार नाही. तवा गरम झाला की थोडंसं तेल लावायचं आहे आणि मंद आचेवर आपण ह्या पोळ्या भाजून घेणार आहोत. पोळीवर छोटे छोटे बबल्स दिसले की आपण ही पलटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पोळी अजिबात फुटत नाही आहे. अलगत आपण यावर थोडा तेलाचा हात लावूयात किंवा तुम्ही तुपाचाही हात लावू शकता. अशा प्रकारे आपण ही पोळी खमंग भाजून घेणार आहोत. मंदाच्यावर ही पोळी आपण भाजणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता पोळी छान फुगली आहे. अशा प्रकारे तयार झाली आपली खमंग गुळाची पोळी. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.